नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सरकारी योजना या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी राज्यात सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या सव्वीस लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना पंधराशे कोटीची मदत वितरित केली जाणार आहे ही नुकसान भरपाईची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे शेतकऱ्यांचं दोन हजार बावीसच्या पावसाळी हंगामात अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे नुकसान झाले होते ते शेतकरी गेल्या आठ महिन्यापासून नुकसानीसाठी प्रतीक्षित होते अखेरीस त्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय तेरा जून दोन हजार तेवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील नुकसान म्हणजे काय या अगोदर मित्रांनो अतिवृष्टी नुकसानीसाठी मदत देण्यासंदर्भात जे आर निर्गमित करण्यात आला होता त्यामध्ये अतिवृष्टीच्या नुकसानीस पात्र असण्यासाठी काही अटी घालण्यात आल्या होत्या जसं की शेत पिकांचे तेहतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान झाल्यास ते, ते शेतकरी अनुदानास पात्र राहतील तसेच शेतात पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडून पिकांचे नुकसान झाले आहे असे शेतकरी या अनुदानासाठी पात्र राहतील अशा अटी घालण्यात आल्या होत्या परंतु मित्रांनो या अटीमध्ये बरेच शेतकरी बसत नसले तरी सततच्या पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते असे हे झालेले शेतपिकाचे नुकसान म्हणजेच अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील झालेले नुकसान हीच बाब लक्षात घेऊन याच पार्श्वभूमीवरती शासनाने नवीन जी आर निर्गमित करून अशा शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी राज्यातील चौदा जिल्ह्यातील सव्वीस लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पंधराशे कोटी इतका निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे मित्रांनो नुकसानीस पात्र असणारे हे चौदा जिल्हे कोणते कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई प्रत्येक जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर करण्यात आला आहे शेतपीक प्रकारानुसार मदतीची रक्कम किती दिली जाणार आहे ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांपर्यंत कशी पोचणार यासाठी शेतकऱ्यांना काय करावे लागणार आहे अशा सर्व प्रश्नांविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओतून करणार आहोत त्या अगोदर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून पुढे येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सुरू करूया मित्रांनो या संदर्भातील शासन निर्णय तुम्ही येथे स्क्रीनवर पाहू शकता सन दोन हजार बावीसच्या पावसाळी हंगामात अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत देण्याबाबत हा जी आर वीस जून दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे मित्रांनो अतिवृष्टी ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून महसूल मंडळामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रामध्ये चोवीस तासात पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यास मंत्रिमंडळातील सर्व गावांमध्ये शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले जातात पिकांचे नुकसान तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त असल्यास नुकसान झालेल्या क्षेत्राकरिता अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते मात्र महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद नसतानाही मंत्रिमंडळातील गावांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते आणि त्यामुळे शेतपिकांचे नुकसान होऊ शकते यासाठी निकषामध्ये बसत नसतानाही काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाल्याच्या आढळल्यास अशा नुकसानीला विशेष बाब म्हणून मदत देण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे याच पार्श्वभूमीवरती आता सन दोन हजार बावीसच्या पावसाळी हंगामातील अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने विशेष बाब म्हणून बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भातील विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त प्रस्तावाबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आला आहे आणि यासाठीच पंधराशे कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे केंद्र शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे दर सुधारित केले आहेत त्यामुळे जिरायती पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये बागायतदार पिकांच्या नुकसानीसाठी सतरा हजार रुपये प्रति हेक्टर इतकी मदत देण्यात येणार आहे आणि तसेच बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर अशी मदत देण्यात येणार आहे मित्रांनो या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई अंतर्गत येणारे जिल्हे व त्या जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या व वितरित करण्यासाठी मंजूर करण्यात आलेला निधी याची यादी येथे देण्यात आलेली आहे अहमदनगर जिल्ह्यातील दोन लाख ब्याण्णव हजार सातशे एक्कावन्न शेतकऱ्यांसाठी दोनशे एक्केचाळीस कोटी एक लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे तसेच अकोला जिल्ह्यातील एक लाख तेहतीस हजार सहाशे छप्पन शेतकऱ्यांसाठी शहाऐंशी कोटी बहात्तर लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे अमरावती जिल्हा दोन लाख तीन हजार एकशे एकवीस शेतकऱ्यांना एकशे एकोणतीस कोटी सत्तावन्न लाख औरंगाबाद जिल्हा चार लाख एक हजार चारशे शेहेचाळीस शेतकऱ्यांना दोनशे सव्वीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख बीड जिल्ह्यातील चार लाख सदोतीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना एकशे पंच्याण्णव कोटी तीन लाख बुलढाणा जिल्हा दोन लाख अडुसष्ट हजार तीनशे तेवीस शेतकऱ्यांना एकशे चौदा कोटी नव्वद लाख जळगाव जिल्ह्यातील बासष्ट हजार आठशे एकोणसाठ शेतकऱ्यांसाठी पंचेचाळीस कोटी चौदा लाख जालना जिल्ह्यातील दोन लाख चौदा हजार सातशे त्र्याण्णव शेतकऱ्यांसाठी एकशे चौतीस कोटी बावीस लाख नागपूर जिल्हा सहा हजार एकशे एकसष्ट शेतकऱ्यांसाठी सहा कोटी तेवीस लाख नाशिक जिल्ह्यातील एक लाख बारा हजार सातशे त्रेचाळीस शेतकऱ्यांसाठी पंचवीस कोटी त्र्याऐंशी लाख उस्मानाबाद जिल्हा दोन लाख सोळा हजार तेरा शेतकऱ्यांसाठी एकशे सदोतीस कोटी सात लाख परभणी जिल्हा एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे तेरा शेतकऱ्यांसाठी सत्तर कोटी सदोतीस लाख रुपये सोलापूर जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार एकशे अडुसष्ट शेतकऱ्यांसाठी सेहेचाळीस कोटी एकोणनव्वद लाख वाशिम जिल्हा त्रेसष्ट हजार सातशे सोळा शेतकऱ्यांसाठी एकोणचाळीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये असे एकूण सव्वीस लाख पन्नास हजार नऊशे एक्कावन्न शेतकऱ्यांसाठी पंधराशे कोटी रुपये इतका निधी नुकसान भरपाई वितरणासाठी मंजूर करण्यात आला आहे आणि लवकरच ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात डी बी टीद्वारे जमा करण्यात येणार आहे ही रक्कम खात्यात जमा होण्यासाठी शेतकऱ्यांना आपले सरकार सेवा केंद्रावर नोंदणी करून पुन्हा एकदा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे नुकसान भरपाईची यादी लवकरच जाहीर होणार आहे नुकसान भरपाईची यादी जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये शेतकऱ्यांच्या नावासोबतच एक विशिष्ट क्रमांक दिला जाणार आहे तो क्रमांक आपले सरकार सेवा केंद्रावर लॉग इन केल्यानंतर तेथे ते टाकायचा आहे व इतर विचारलेली माहिती अचूक भरून अर्ज सबमिट करायचा आहे यासाठी ई के वाय सी करावी लागणार आहे पण ती शासनाकडून आपले सरकार केंद्र यावर मोफत शासनाकडून केली जाणार आहे तुम्हाला फक्त यादीत दिलेला विशिष्ट क्रमांक टाकून इतर माहिती अचूक भरून अर्ज सबमिट करायचा आहे अर्ज सबमिट केल्यानंतर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातील ही प्रक्रिया कशी करावी या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा मित्रांनो या नुकसान भरपाईची यादी जाहीर झाल्यानंतर मी तुम्हाला कळवण्याचा नक्की प्रयत्न करेन त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबून ठेवा जेणेकरून येणारा नवीन अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल अशा प्रकारे मित्रांनो एक महत्त्वाचं अपडेट होतं आशा करते की तुम्हाला नक्की याचा फायदा होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसोबत